शेतकरी संघटनेच्या वतीने काल कसाईवाडा शेत अलगाव खुर्द येथे ठरल्याप्रमाणे किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन संपन्न झाले. काल सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या STBT व इतर बियाणे यांच्या संदर्भात माहिती व प्रसारण केंद्राचे उद्घाटन पोलिसांचे बंदोबस्तामुळे तब्बल 4 तास उशिराने करण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ललित बहाळे यांच्या हस्ते व माहिती तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले. पोलिसांनी सकाळी 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष ललित बहाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन नारे देत उद्घाटन स्थळी प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी शेतकरी संघटनेचे फलक जप्त केले. त्यानंतर माहिती व प्रसारण केंद्राच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक STBT बियाणांची पेरणी केली. फलक अनावरण व प्रतिकात्मक STBT बियाणे पेरणी बाबत कृषी विभागाच्या वतीने कोणतीही ऍक्शन घेण्यात आली नाही. शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग आणि शेतकरी संघटनेचे ललित बहाळे यांच्यासह 19 कार्यकर्त्यांना कलम 68 नुसार ताब्यात घेऊन कलम 69 नुसार सोडून देण्यात आले आहे. घटनास्थळी सकाळपासून तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, पंचायत समिती कृषी अधिकारी विठ्ठल थुल, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, हिवरखेड ठाणेदार धीरज चव्हाण, पोलीस पाटील हितेश हागे व फार मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच RCPचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. आज पुन्हा 10 जून आहे. योगायोगानं पाऊस पडलेला आहे आणि आजसुद्धा STBT या वाहनाची लागवड आम्ही एका शेतात केलेली आहे. आणि STBT म्हणजे GMCs किंवा GM तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे. आणि GM तंत्रज्ञानाला हिंदुस्थानामध्ये बंदी घातलेली आहे. आणि ही जर बंदी नसती तर कदाचित कोविडचं व्हॅक्सिन आपल्या इथं तयार झालं असतं. आता जे कोविशिल्ड नाव आणलेलं आहे तेव्हा जय अनुसंधान म्हणणाऱ्या पंतप्रधानांना आमची विनंती आहे की त्यांनी जिनॅटिक इंजिनिअरिंगमधले सगळे अनुसंधानं, चाचण्या आणि प्रयोग हे याला परवानगी दिली पाहिजे. त्याच्यावरची परवानगी तत्काळ उठवल्या गेली पाहिजे जेणेकरून जिनॅटिक इंजिनिअरिंग हे इलेक्ट्रॉनिकसारखं आपल्या देशातल्या डेमोग्राफिक डिव्हिडंट मिळवण्यासाठी कामात येणार आहे. आणि सगळ्या युवकांना ते हाताला काम देणार आहे, डोक्याला काम देणार आहे, हृदयाला काम देणारं तंत्रज्ञान आहे. ते तुम्हाला इथं मोकळं झालं पाहिजे. MC News करिता दीपक रेडे, अळगाव बुद्रुक.